नमस्कार मंडळी. कसदार विषयाचं बीज घेऊन त्याला उपहास, अतिशयोक्ती, विसंगतीचं खतपाणी घालून विनोदाचं झाड फुलवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. विनोदाच्या झाडाच्या सगळ्या शाखा तयार आहेत तुमच्यावर हास्याच्या पानफुलांची बरसात करायला. त्यांचं स्वागत आहे. कौतुकाच्या हवा पाण्यानं या झाडाचं संवर्धन करायला तयार आहे दोन्ही दर्जी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई दामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर आज लग्नाळू गौऱ्याची नवीन गोष्ट सांगायला तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न, प्रथमेश आणि श्रमेश. फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. हॅलो 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 हा हॅलो बोल ना. अरे पामे आश्रम्या. हॅलो हा बोलते. कुठं आहे? तू कुठं आहेस? अरे लाज वाटले पाहिजे लागा तुम्हाला. कशाला? गौऱ्याचं लग्न आहे लागा. आज अजून तुम्ही इथं पोचला नाही. होब लागा या गेलं लवकर. अरे आडूच आहे पण तू कुठं दिसायला झालायस? तू आहेस कुठं? कुठं आहे काय जेवळा तिथं? हे सावती हात दाखव, हात दाखव. हे इकडे सावतीची बोट दिसली, बोट दिसली. माकडा बोट बसले. एकदम श्रम्या सगळं आणलंय सामान. कुकू, मंगळसूत्र, हार सगळं घेऊन दिलं. सगळं आणलं. सगळं आणलं ना. इतकं लागा लागा माझी तयारी करायला लागली. सुमराम डोंगळा हे काय? अरे गौरी तुझं लग्न लग्न खरं सर मित्र पाहिजे तुमच्यासारखे. सगळी तयारी केली आहे. एक नंबर. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मला ना काय करून काय नको असंच व्हायला लागलं. लगीन बिगीन होऊ दे लागा ते होईलच. त्याच्या आधी मी तुझ्या हनीमूनची तयारी केली. सर काय बोलला का? मी ते एक्स्ट्रा चादर आणली आहे. पहिली फाटली मग काय बोलतो काय? अरे गौऱ्या अरे लाजू नको. गौऱ्या 150 गुलाबाची फुलं त्याच्या पाकळ्या बेडवर असा पसारा सगळा. मी तर बेडवर टॉवेलचे हंस पण केले. अरे का पसारा गौऱ्या तुम्हाला बरोबर. गौऱ्याला का तुझं लग्न ना हित हित. ए लग्न हित कधी असतंय का? अरे डोळ्यावर आहे डोळ्यावर असं. अच्छा तुमची वहिनी आली इकडे जरा नीट बोला. तुमची वहिनी आली इथं. ही तुमची वहिनी आहे. वहिनी आहे ती? हा सुंदर आहे. तुला स्कार्फ पण दिसली. बरं स्कार्फ तर काढू दे मग बघ. आपली एकदम शहर की लडकी. हा तशी आहे. दाखव ना काढ की स्कार्फ. टेन्शन घेऊ नको. अरे आपल्या जीवाला जीव देणारे मित्र आहेत. त्यांनी सगळी तयारी केली आपल्या लग्नाची. हा बिंद स्कार्फ काढ काढ काढ. तुमची वहिनी. लाळपूस पम्या तुझी वहिनी आहे जरा डोळा सांभाळ ना. गौऱ्या हा अरे खऱ्या अर्थ जो लग्न इथं आलंय रे. हा रोहित्या एक नंबर सामान आहे लागा. वहिनी सामान दिनसान कंटिन्यू सामान आहे. वहिनी वहिनी लागू वहिनी आहे. एक नंबर वहिनी आहे त्याला. प्रिया नाव आहे तिचं. हाय हाय हाय
हाय हाय हाय हाय आम्ही आता शेवटपर्यंत आहे हाय ना सरक माग प्रिय मुझी ही धन्याची बहीण आहे ना हा ही धन्याची बहीण आहे हा ही मुंबईला असते होय प्रिया होय तुम्ही माझ्या दादाला ओळखता म्हणजे काय तो म्हणला का धन्यान मी म्हणजे एका लंगोटी दोघ नाही एका ताल मी जायचे दोघ मग कुस्ती म्हणजे आमच्या दोघांची कुस्तीला रांगाची लागा जोडीदार आहे माझा म्हणजे माझा प्लीज तुम्ही माझ्या दादाला काही सांगू नका दादाला कळे ना तर बाबांना पण कळेल आणि मग सगळे इकडे एक मिनिट एक तू इकडे सरकलं लाल पुस पहिले तुझ्या ऐक माझं जरा ऐक ना काय कशाला त्या धन्याबद्दल सांगतो यार मी काय सांगणार जाऊन तुला माहित धन्या कसं डेंजर आहे मग कशाला पाठवलीला आता झालं आमचं प्रेम त्यात काय एवढं पण काय पण म्हणल्या का लायकीच्या बाहेर काम केलंयस तू बसा ना तिच्या समोर काय इज्जत काढू जरा का बसा की गौऱ्या काय म्हणजे खरंच पटली होय तुला मग काय लग्नाला काय उगच घेऊन आलोय फायनल पटली होय मग एकदम फायनल आहे खोटं सांगितलं ना तिला गावाला माझा डोंगर आहे पन्नाशे घर शेती आहे इतिहास काय सांगितलंच ना मी तू अर्थ एक मिनिट थांब प्रिया मी तुला खोटं सांगितलं की माझी 50 एकर जमीन आहे माझं डोंगर बिंगर आहे असं काय सांगितलं तुला मी नाही नाही सांग माझं गौरववर नितांत प्रेम आहे मनानं खूप मोठे हे ऐकलं का कळल 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 काय कळल ए चेहरे पाडू नका पटकन गुरुजीला फोन करा गुरुजीला बोलून घ्या इकडं हा कळल कळल सावत्या बसते हे सावत्या श्रोम्या कसली आहे ती लेका लेका लयच भारी आहे पण काय गौऱ्याची आहे ना हा पण आपल्या धनाची भन पण आहे ती ती जाऊ दे लगा पण लईच शिकणी आहे लगा माझा करायचं काय लगा ही आयुष्यभर जळवल आपल्याला लगा आयुष्यभर जळवल हे बघ आता गुतडा असा आहे गौरा आपला मित्र आहे ते पण आहे पण धन्या आपला पण मित्र आहे ते पण आहे ती त्याची बहीण आहे अरे पण लगा चिकनी आहे ना ती मित्र आहेस ती मग काय करायचं काय लग्न मोडायचं अरे पण देव बघतोय देवी पण बघतीये पाप लागल हो लगा नाही येडायच का लगा मग गौऱ्याचं लग्न मोडण्यासारखं पुण्याचं काम कोणाच्या आयुष्यात येत नाही बाबा लय पुण्याचं काम आहे मी पहिलं करणार असं म्हणतोस फायनल लग्न मोडायचं पहिलं लग्न मोडायचं सामान आणलंय त्याचं काय करायचंय अयो कुठं आहे सामान काय सामान आणलंय असं सांगू नका लपून ठेवा सामान पाट तिकडे ठेवले ती पाठा सुद्धा चल पाठा सुद्धा फक्त बाकी सामान लपून ठेवा तुम्ही लपून ठेवा लपून ठेवा तुमचं झालं की करा की गुरुजीला फोन फोन कर तुला का तिचा बाप बी बाला ही तू म्हणजे काय करशील मग त्याला का 7 वाजता प्लॅनिंग केलं लगा लवकर करा तिचा बाप कधी पण येणार तुडवल मला गुरुजीला फोन करतो तू का बरं भिकार का आलेस म्हणजे लग्नाला आले का केसा फुगा विकायलास केसा फुगा विकायला काय झालं चांगले कपडे घाल केला का लग्नाला आलेस ना चांगला था शर्ट चांगलं घाल चल हे नको असले चांगलं चांगली कपडे घालतात चांगलं नाही आपल्याकडे दुसरा आहे चांगलं नाही आहे दुसरा आहे आहे आपल्याकडे दुसरं हे घे अरे वा हॅलो दिन सांगतन दिला पुस पहिली जसा तिकडे सारख वहिनी आहे तुमची लाज बाळगा जरा धन्या अरे गौऱ्या तुझ्या बहिणीला घेऊन पळवून इकडे घेऊन आले वारती लगीन करणार आहे आता तिच्यावर तर ये लवकर ये लवकर ये अरे ते नाही वय त्या टेकडाच्या माग देवाळा आहे ती दोन नाही का ती ग्रे कलरचा खांब लावलाय तिने देवाळा दाखवलंय हा तिथं तुला लोकेशन टाक तुम्ही लगेच लगेच अरे काय लगा आता थँक्यू काय म्हणतोय लगा अरे तुझी बहीण ती तुझीच बहीण आहे तुझी बहीण ती तुझी बहीण आहे तू तू ये लगा लवकर लोकेशन टाक तुम्ही लगेच लोकेशन टाक तू हा लगेच ये हा लगेच लगेच हा ए केला केला गुरुजींना फोन केला यायचं गुरुजी केला ना टी शर्ट कसा आहे टी शर्ट अरे सेम टू सेम लव एल ओ व्ही लव लगा एवढं कुठलंय लगा लव म्हणजे तुम्ही एकच वाटतंय मुंदवळ्या हे ना कडकनाथ कोंबड्याला तुरा आल्या दिसतंय लगा हे मारी बोलले हे मारी बोलले बाजूला पांढरीशी पण बॉयलर बसली सांगतो नंतर लगा तुम्ही मस्करी करा माझी हा फोन कर पहिला गुरुजीला अरे गुरुजी लोकेशन टाक येतील तिथे काय तू पण मी काय म्हणतो ना पण गुरुजी आले अर गुरुजी आले म्हणजे रे अर गुरुजी आले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे का रे बाटवाडा ना एवढ्या दूरच्या मंदिरात लग्न लावायची काही गरज आहे का रे
काय झालं? याच्यासाठी लपड्याच्या लग्नाला हो म्हणत नाही मी. अरे पार काटे कुठे तिकडे तंगडतोड करत आलो, धोतर फाटलास तर माझ्या. गुरुजी तुम्ही लग्न लावून द्या, तुम्हाला 365 धोतर देतो, रोज नवीन धोतर घाला. 365 धोतर देतो? हा. अरे कडू धोतरा, माझी जी दक्षिण आहे ना त्याच्यात एवढी घासाघीस केली तुम्ही, एक खडकू दिलेला नाही अजून. बोलतोय धोतर देतो. अरे चला आवरा पटापट, मला दुसरीकडे जायचंय, तिकडे लग्न लावायचे. चला नवरी मुलगी कोण आहे? काय मस्करी करता गुरुजी, आता आमच्या चौघात कोण नवरी मुलगी हीच आहे ना. नाही आमची बोलायची पद्धत असते, नवरी मुलगी कोण आहे? तुमचा प्रॉब्लेम आहे तो. काय? तुम्ही लॉजिक मध्ये अडकता, माईक वरून तुम्हाला ऐकायला लागतं. पंधरा वर्ष झाले ते मला बोलतायत, त्यांच्या बीपी वाढून जातो पण माझ्यात काहीच फरक पडत नाही. त्यांना कळत नाही ते दगडावर डोका पडतायत म्हणून. अरे काय सामान कुठं? नुसतं सामान सामान. नवरी मुलगी तू बस इथे बसा. मांडा. हा चला आता नवरा मुलगा कोण आहे? हा चला चला. काय सामुदायिक विवाह लावायचा आहे का? अरे नवरा मुलगा, नवरा मुलगा कोण आहे? आम्ही करवला आहे की नाही त्यामुळे श्री माझलाय. टोक नाही मी कर टोक नाही कर टोक ना म्हणजे सगळं करवलंच असते ती. नाही नाही ते करवलं फिरवलं सोडून द्या, नवरा मुलगा कोण आहे? गुरुजी मी आहे नवरा मुलगा. चेष्टा करायची वेळ आहे काही? नवरा मुलगा कोण आहे? अरे गुरुजी मीच आहे नवरा मुलगा. गुरुजी हाच आहे नवरा मुलगा. हा नवरा मुलगा आहे. हा पोरी अजून पण वेळ गेलेली नाहीये. वेळ गेलेली नाही म्हणजे मुहूर्ताची वेळ गेलेली नाहीये बा. लग्नाच्या आधी आहे ना फोटो बघितला पाहिजे. का? बापरे कोणाचं लग्न लावावं लागतंय मला वडे. एक मिनिट. ए पोरे तुझं जबरदस्तीने लग्न लावलं जात आहे का? नाही नाही गुरुजी, माझं गौरववर निस्वार्थी प्रेम आहे. अगं असं तू काय बघितलं याच्यात? सांगता येणार नाही इतकं मोठं मन आहे त्याच. थँक्यू प्रिया. बस इकडे बस. अरे बाप काय जमाना आलाय बाप. काय तुम्ही जरा गपसा, तुम्ही जरा गपसा ठिकाणी पण. माझा सगळा मूडच गेला. काय सामान बिमान आणलं असेल ते द्या इकडे, ते होंबी मान चटणा इकडे. हा चला लवकर चला 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 सामान द्या. चला सामान घ्या, सामान सामान घ्या, सामान घ्या, सामान घ्या, सामान घ्या रे, सामान घ्या. अरे सामान द्या ना रे. सामान हे सामान घ्या, सामान दे की सामान. हा दे. कुठलं सामान? अरे सामान आहे तुला. कुठलं सामान आहे सांगितलं मला तू? तुला सांगितलं म्हणतोय. कसलं सामान घेऊन म्हणलं होतं तुला? कुठलं सामान सांगितलं? सामान कोण बोललं? फानकर वाजून काय कोण म्हणलं गेलं तर सामान तुला सांगितलं होतं घेऊन म्हणून. मला नाही सांगितलं सामान आणायला. अरे नाग्यानो तुम्हाला सांगितलं सामान घेऊन या म्हणून, मला फोनवर का सांगितलं? समजा सामान आणलंय म्हणून आता मग कोणाला सामान, कोणाला सामान म्हणून. अरे काय फालतू. एक मिनिट. माने कोण आहे तुमच्यात? माने तूचे ना. व्हॉट्सअपवर पान सुपारी अमक डमक तमक अशी सगळी लिस्ट पाठवली होती ना तुला, सगळी सामानाची लिस्ट पाठवली होती. मग आणलं की नाही ते? म्हणजे सामान मी घेऊन येच होतोय. मला वाटलं लगा तुम्ही घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही लिस्ट पाठवली. मी खाली लगा ओके लिहिलंय तिथं अंगठा पाठवलाय, त्याच्या खाली तुम्हाला एक हार्ट बी पाठवला होता मी. अरे हार्ट कशाला पाठवलं? मी का गर्लफ्रेंड आहे तुझी? नाही ती सवय माहिती सगळ्यांनी पाठवतो. लाजू नका. दोन ऑप्शन असतात, एक तर तुम्ही पूर्ण दक्षिणा दिली तर आम्ही सामान घेऊन येतो, नाही तर मग तुम्हाला आणावं लागतं. ते तर काही आणलं नाही तुम्ही, फालतूपणा चालू आहे. सॉरी सॉरी गुरुजी. तुम्ही एक काम करा. काय? नवरा कोण आहे ते ठरवा. अरे मीच नवरा आहे ना. मग याने मुंडावळे का बरं घातलेले? एक तर सामान आणलं, काय आणलं? नवरा बऱ्याच्या हौसा तुला बुक्की ठेवणाशी. इथे ना तुमच्या ना काम कमी दांगडो जास्त चालू आहे. नाही सगळ्याच्या सगळं सामान तिथे ठेवा, त्याच्यानंतर मी चालू करेन. मी आता चालला जाईन दुसरीकडे. लावायचे मला. यांनी सामान आणलं होतं काहीतरी गोळ घातलं यांनी. अरे आता मी काय हे बघा, मी काहीच करू शकत नाही, मला माफ करा, मला दुसरं लग्न लावा. हार. अरे याच्यात हार आहे, होम आहे. अरे बापरे सगळं सामान आहे रे याच्यात. मंगळसूत्र पण आहे. काय रे?
हे सामान कोणलं बोलवतो इकडं? अगो अगो सामान लावतो आपण. अयो चमत्कार, सामान सामान आणले ती. अरे दिवा चमत्कार म्हणायचा. उठा इकडनं, उठा इकडनं, पण होत्या उठा लगीन तुझं गुरुजी. या सामान घेऊन आपण तयारी करू आपल्याला लग्न होणार प्रिया. नाग्यांनो आता मला कळतंय तुम्ही प्लॅन केला होता. हा जळताय माझ्यावर, माझ्या बायकोला बघून तुम्ही जळताय ना. नवरी मुलगी इकडे बसा. हे पाठ्या खाली बसा लवकर. पटापट लग्न लावून टाकू आपण. चटकी पट एकदम. येस आता कळलं तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. पत्रिका बघितली ना पोरा? बघितल्या आता गप्तू. पत्रिका बघितल्या का पोराची? पत्रिका ती आहे मग ती. माझं प्रेम आहे गौरववर. हे प्रेम आहे काय? बाबा नाही, बाबा नाही, गौर्या गौर्या प्रिया गौर्या बाबा नको. लगा धन्या, इकडे कुठे आला लगा तू? गौर्या अरे इकडे कुठं देवळात? धन्या आणि गौर्या इकडे कुठं तू? दर्शन दर्शन तू सलाम. धन्या ऐक, धन्या धन्या भाई कसा? धन्या ऐक, धन्या धन्या हे बघ धन्या, माझं लग्न मोडलं ना ह्याचं मला दुःख नाही झालं. जेवढं धन्याने मला ह्याचं झालंय. काय कास्टिंग आहे धन्याची? ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे तुमची? अरे ही बेकार क्रिएटिव्हिटी आहे. मजा आली पण. प्रसादा वा अफलातून. स्किटच्या सुरुवातीला चौघांनी फक्त देवीला नमस्कार केला त्यामुळे प्रसाद मिळाला नाही लक्षात. हरकत नाही. तू ना श्रमेश चष्मा घातल्यानंतर जेवढा निरागस दिसतोस तेवढाच डॅम्बिस चष्मा काढल्यावर दिसतोस. वा वा मस्त होतं बेरिंग प्रथमेश श्रमेश दोघांचंही. रोहित्या मस्त फॅन्टॅस्टिक. प्रियदर्शिनी फार गोड दिसतेस तू, फार क्यूट. आणि ते सगळं बेरिंग पण अफलातून होतं, फार अफलातून होतं. गौर्या धन्यामुळे आज तू धनी होण्यापासून राहिलास. पण प्रहसन पूर्ण झाल्यामुळे तुझ्या पदरात धन मात्र नक्की पडणार एवढं लक्षात. वा मजा आली. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. मंडळी त्रिखंडातल्या सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या तरी श्रीखंड पुरीची सर काय त्याला येणार नाही. आज श्रीखंड इतकाच गोड परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौघुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. रे ईशा. अरे लवकर या रे, जेवण घेऊन भूक लागली रे. पोटातली भूक सुद्धा चिडली आहे आता. ती भूक आत येऊन कानफडात मारेल तुमच्या. लवकर या. अरे या ना ग, जेवण घेऊन भूक लागली आहे. किती बोलता हो, गरम होत होतं ना जेवण. भारतीय बैठक, आज भारतीय बैठक. बहुत दिन के बाद. बस 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 चला. आई ग क्या बात है यार, श्रीखंड पुरी कुरडा या बटाट्याची भाजी कांदा भजी लोणच्याची फोड. येस चला सुरू. आज है रे हमरे का है मिल गया रे. एक मिनिट थांब, कोणी खाऊ नका. चार पुऱ्याच आहेत, मी सहा सांगितल्या होत्या. एक मिनिट शिवाली, मी सहा पुऱ्या सांगितल्या होत्या, चार कशा? तिकडे तळत असताना दोन फस्त कोणी केले आत येऊन? ते मी टेस्ट अशा सहज टेस्ट म्हणून केल्या. टेस्ट बिस्ट काही नसतं, मी विचारून मोजून केले होते की नाही, त्यामुळे सहा पुऱ्या म्हटलं की सहा पुऱ्या. आता चारच उरले आहेत. तुला किती? अरे काय मोजून केलं हे काय? दहा पुऱ्या. दहा पुऱ्या खाशील तू? दहा पुऱ्या. दहा पुऱ्या. दहा पुऱ्या. दहा पुऱ्या काय? पुऱ्यांना काय घाबरायचं? काय अमरीश पुऱ्या आहेत?
काय करायचं हिच्या हसण्याचं ग? बँकेत ठेवूया 25 वर्षासाठी? बाहेरच पडायला नको, बँकेतच राहू देत 25 वर्ष. आता अजिबात नाही, आता मस्त जेवायचं सांगून ठेवते. वास म्हणजे सई, काय सांगू तुला, जाऊ दे. भूक लागलीये. मी खाते रे बाबा मस्त. ते पृथ्वी भाऊजी आलेत. कोण पृथ्वी भाऊजी? ते अशक्त दीपक तिजोरी हो. अशक्त दीपक तिजोरी कोण? सुमी अत्याचे धीर हो. पृथ्वी आठवत नाही. अरे तो पृथ्वी का आलाय? आता कशाला आलाय? अरे मराला चांगलं बसलो होतो ना जेवायला. काय करत नाही, एक काम कर. एक थांब थांब, शिवली थांब. नको नको. ऐक ऐक माझा ऐक 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 खाली सर ऐक, जाईल तो 4-5 मिनिटात. मी सांगतो, थांब थांब. चौदे चौदे आता. हा हे मागे ठेव, हे मागे ठेव. हा कुरडेल्यावर पडलेलं वगैरे. हा हा कर्कटक ताट. अरे अरे नमस्कार 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 चौगुले. काय म्हणताय? नमस्कार. ओळखलं की नाही चौगुले? अरे म्हणजे काय, कसे आहात? कसे आहात चौगुले? कसे आहात? मस्त आहे. अरे नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? मस्त. ओके चलो. आमचं काम आहे ना म्हणून आलो. काम आहे, काम हो, काम आहे, काम आहे. बघितलंस का कोणाला हे? बघितलंस का? नमस्कार. नमस्कार नमस्कार. 2-3 मिनिटात जातील. काहीच न कळवता अचानक म्हणजे जेवायच्या वेळेला कसे काय आला अचानक? कसे अहो, आमच्या कांचनचं लग्न ठरलं. अरे अरे बाप रे, किती पटापटा मोठ्या होतात ना मुली. अरे एवढी होती कांचन, काका काका मला उचलून घ्या म्हणायची. कांचन कांचन आमचा मुलगा आहे. मुलं पण होतातच पटापट मोठी. मुलगा आहे, मुलगा आहे. चेतू वेळ काय काढतेस? पत्रिका दे. तुम्ही द्या पत्रिका. साखर घेऊन जा, जा साखर घेऊन जा. मी पत्रिका द्या. चौगुले हा या इकडे या. बघा ही लग्नाची पत्रिका. अगदी अगदी. येत्या 27 तारखेला पुण्यात लग्न आहे. अरे वा. सहकुटुंब सह आयटम ए. सहकुटुंब सह परिवार यायचं. यायचं म्हणजे यायचं. अरे अगदी, म्हणजे काय तुम्ही नक्की. अभिनंदन तुमचं. धन्यवाद धन्यवाद. घ्या घ्या, तोंडगोड करा. खूप एक छान असतं. दिलं की पटकन मग ते संपलं आणि जायला मोकळे. या तुम्ही पण लग्नाला. नक्की नक्की. आणि शिवाली तू पण ये ग. नाही आता नाही बाळा, 27 तारखेला. हा नंतर आई बाबांबरोबर ये. हा आणि चौगुले हो आहेर आणायचा. हा बर बर. चल चल या. नेक्स्ट टाइम तुम्ही आलात की नक्की जेवण. बसले बस. सोफा चांगला ना. ओहो हो सांग, मला पण लागेल. थांब जरा. मार्बल चांगलं. रंग चांगला गेला भिंतींना. नेक्स्ट टाइम जेवायला यायचं. हा नेक्स्ट टाइम जेवायला यायचं. काही ऐकून घेणार नाही. निवांत जेवायला आलं पाहिजे.
खरं तर तेच सांगणार होतो काय आम्हाला उशीर होतोय काय होत नंतर ट्रेनला गर्दी. सुनबाई सुनबाई काय करतात पण सुनबाई ना सुनबाई आमच्या सुनबाई अहो त्यांचं नाश्ता सेंटर आहे त्यांच्या एरियात खूप छान चालतं. हा अय्या काकू तिकडे श्रीखंड मिळतं काय श्रीखंड नाश्ता पाळा श्रीखंड बाळा कुठून श्रीखंड आणलं मला काही असं असं कसं येतं शिवाली श्रीखंड तोंडावर नाश्त्याला कोणी श्रीखंड खात का म्हणजे इडली श्रीखंड लावून कोणी खात का लहान आहे ना तिला लहान आहे तिला म्हणून म्हटलं तिला. परत सायलेन्स जेवण थंड होतोय काय 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 म्हणाल ना ना एक जस्ट एक जनरल म्हटलं मजा येते बसून एक इतक्या वर्षांनी तुम्ही आलेला आहात या मग तुम्ही आता या निघा तुम्ही तुम्हाला पत्रिका वाटायचं होत राहिलो ट्रेन ट्रेनला ट्रेनचं या येतो मी चौगुले इथे बसून शूज घातले तर चालतील ऍक्च्युली तुमच्या घरी जाऊन घाला ना काही कम्फर्टेबल चौगुले हनवानी चौकतो हो पण लक्षात नाही आलं बस शूज घालतो टेकू नका नाही तर हे असे डायरेक्ट सांगितलं एवढं नको ना नाही मग आपण निघू ऐक ना आलोय ना आपण घरात तेव्हापासून ना कमाल जेवणाचा वास येतोय मला पण येतोय येतोय ना मला ना लागली भूक जेवणाची वेळ झाली मला पण लागली भूक आपण इथे जेवून जाऊया अहो पण सांगतोय तेवढं कर असाच वेळ काढला ना थोड्या वेळाने ते म्हणतील जेवा आणि मग जा वेळ काढ थांब थांब फक्त काहीतरी थांबण्यासाठी काहीतरी कारण आले अच्छा हे काय आहे परत आलात तुम्ही चेतना म्हणाली म्हणाली का चौगुलेंना काय वाटलं असेल कांबळे आले पाच मिनिट सुद्धा बसले नाही आणि गेले मला कशाला वाटतंय मला कशाला वाटतंय येणार माणूस कधीतरी जाणारच ना थोडक्यात मजा असते नाही का मग अशा आलात गेलात थोडक्यात मजा होती आता लेंदी व्हायला लागलं ना म्हणून म्हटलं बाकी काय शिवाली बाळा कितवीत आहेस तू मी दुसरीत आहे आणि आज आमच्याकडे श्रीखंड पुली केली आहे शिवाली नाटकातले डायलॉग इथे घरी म्हणायचे नाहीत नाटकातले डायलॉग इथे घरी म्हणायचे नाहीत शिवाली पुढचं तू सांभाळलं काय ते मी एकटाच किती मरतोय सांभाळ नाटक करते हो अहो नाटक करते ना गणपती उत्सवात सारखे घरी म्हणत असते नाटक करते गणपती ती पाहुण्याला घरी आणि ताटाला बोलली खाली असं खाली खाली नाही इथे नाटकाचं नाव नाटकाचं नाव आहे ते पाहुणे आले घरी ताटाला पोली खाली असं नाटकाचं नाव नाटकाचं नाव हे करते शिवाली पुढे शिवाली इथे पुढे ये इथे आता लक्षात घे हा काका एक 30-40 सेकंदात जातील आता हा त्यानंतर परवाचा शिळा भात फोडणीचा करून आपण खायचा आहे आणि कसा आहे तो तिखट झालाय प्रचंड मीठ पडलेलं आहे अत्यंत घाणेर आहे आपण तिघांनी तो वाटून वाटून खायचा आहे हा बाळा हा परवाचा भात नाही बाबा बरोबर बोलताय ना शिवाली जेवणाची वेळ झाली आहे खिडकीत खेळतात मुलं खेळत असतील खाली क्रिकेट खेळतात ना काहीतरी विषय मुलं काय काय तू गाणं आहे ना ते जा 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 ना जा
नवीन आलंय हे गाणं? नवीन आलंय? हो नवीन आलंय. कवाल कवाल म्हटलं तू. गाणं हे असं म्हणू त्याच्यात गंमत होती. मस्त होत. काय बाकी काय मजेत एकदम? मजेत मजेत मजेत. वहिनी संसार वगैरे? मस्त चाललंय म्हणतात. चाललंय आपल्याला काय चाललंय? शाळा काय म्हणते? छान म्हणते. छान छान म्हणते. हा अय्यो आपण यांचं घरच नाही पाहिलं. किचन बघून येऊयात नाही. काय करू शांत. काही काही आहे का बळाखाली? खरंच काही नाही. काय नाही तिला सवय तिचं काय हे मला नाही. हो एखादं काय आलं तर बघ काय. पिंगो तिला नका मारू चौगुले. तिला लज्जपणा सोडा. नाही हे बघ, घरी पाहुणे आलेत तर त्यांना जेवू घालणं आपली संस्कृती आहे ना. हो पण न सांगता जेवायच्या वेळेला यायची हे तुझे संस्कार आहेत का? मला ते सांगा चौगुले. नीट बोला. अतिथी देवो भव. अरे अतिथी देवो भव काय? श्रीखंडपुरीचं जेवण असतं ना. श्रीखंडपुरी येऊ अतिथो हट जाओ. चौगुले नीट बोला. हे बघा श्रीखंडपुरीचं जेवण आहे. तुम्ही ते काहीतरी मसाले भात आणि काहीतरी बोलत होता. हे जेवण तुम्हाला मिळणार नाही. हे आमच्या घरातलं जेवण आहे चौगुले. हे जेवण मी जेवल्याशिवाय जाणार नाही. की निर्लज्जम सदा सुखी. तोडतोच घातला तिथे प्रसाद. अफलातून बहारदार. फार मजा आली. सम्या मला एक प्रामाणिकपणे सांग, या स्किटचं स्क्रिप्ट एक पानाचं होत? नाही नाही, तीन साडेतीन पानांचं. नाही रे, कारण मला असं वाटतं श्रीखंडपुरीचं जेवण आहे आणि पाहुणे येतात एवढं स्क्रिप्ट असेल. एका ओळीत संपतं खरं. बाकी सगळा परफॉर्मन्स होता आणि तो अफलातून होता. तो कुरडायन इतका कुरकुरीत होता, श्रीखंडा इतका गोड होता, अफलातून. तुमच्या दोघांचे चेहरे इतके डोक्यात गेलेत ना. पृथ्वी गाडी चेतना. या चेहऱ्यांनी माझ्या घरी 10:30-11 वाजता आला तुम्ही हकलून दिन हकलून. लोचट लोचट आणि चिकट आणि हावरे असे सगळे भाव जे चेहऱ्यावर इतके डोक्यात गेला होता तुम्ही दोघं ते एक्सप्रेशन बघताना. पण वंडरफुल, खूप मजा होती. आणि ऑपोजिट साईडला तुमच्या तिघांचं पण जे चाललं होतं कहरत कहर कहर. या स्क्रिप्टचा विषय आहे तो तुम्ही सगळ्यांनी खोलवलात आणि तो असा खोलवलात की क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक बहारदार. फार मजा सई. अत्यंत चविष्ट परफॉर्मन्स होता. मी माफी मागते की माझा आवडता पदार्थ स्टेजवरती आल्यामुळे तुम्ही ताट कधी बाहेर काढता आणि तिथे ठेवता याची मी आतुरतेने वाट बघत होते. आणि माझी इच्छा होती की ते ताट पाहुण्यांच्या हाती नको लागायला. किती साधा सरळ सुंदर विषय आहे आणि किती रिलेटेबल विषय आहे. म्हणजे तुम्हाला हे दुसऱ्या घरी खरोखर घडतंय की काय, इतकं सुंदर सादर केलं तुम्ही. आणि पृथ्वी आणि चेतना फार मस्त. फार मजा आली. शिवा आउटस्टँडिंग. मस्त कॉम्प्लिमेंट केलं ईशा समीर दादाला. फार मजा आली. समीर दादा तू ठार वेडा आहेस आणि तुझ्या वेडेपणात आम्हालाही आयुष्यभर रमायला आवडेल. मस्त. वा वा. या परफॉर्मन्स थ्रू तुम्ही आमची हसण्याची भूक भागवलीत. धन्यवाद.
मंडळी मुलाचे मामा मामी आणि मुलीचे मामा मामी तयारी करतायत लग्नाच्या संगीताची आणि ही म्युझिकल कॉमेडी तुमच्या समोर घेऊन येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर कोळीवाड्याची रेखा वनिता खरात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कोकणची सुकन्या रसिका आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. गाईज गाईज कमॉन गाईज अरे संगीतची तयारी करायची आहे की नाही तुम्ही तिकडे खात बसलायत फक्त अरे कोरिओग्राफर इथे उभा आहे काय तुम्ही संगीत चला 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 लवकर चला 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 काय अरे तिकडे सविता काकूंचा डान्स तयार आहे कार्ट व्हील मारतायत त्या वेर आर यू काय मारतीये ती कार्ट व्हील कार्ट व्हील कार्ट व्हील तुमचा पण डान्स असा भारी झाला पाहिजे मी बसवणार म्हणजे किल्लारच होणार यू टीच वी डू ओके 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 आधी मला सांगा डान्सचा एक्सपिरियन्स कोणाला आहे म्हणजे तसं सोप्या स्टेप्स कठीण स्टेप्स मी असं तुम्हाला सांगते चौथीत असताना किती चौथी चौथीत असताना पहिला नंबर काढला होता डान्स मध्ये ना काय डान्स कुठला अवती भलगरी दादा त्या गाण्यामध्ये बैल झाली होती ना खोटं वाटतं करून दाखव काय होत गाणं बलगरी दादा हा चल करून दाखव बैल म्हणून मी आलं नाही एकदा बघ मला एकूण अंदाज आलेला आहे तुमच्या प्रतिभेचा ओके तुमचं काय सरांनी यू टीच हे बघा काय नाही सिंपल गाणं निवडलेलं आहे आपण हृदयी वसंत फुलताना अरे नाही नाही तो वसंत वाला तो सांग नको का वसंताचा काय आणि काय आना यांचो एक चुलत भाव आ त्याचं नाव आ वसंत मेला सोडोळा माझ्यावर या गाण्यावर नाचलो ना हृदयी वसंत फुलता त्याका वाटत मी लाईन देते ठेवूया आपण वसंत बदलून टाकूया काय तर बायका आपापल्या नवऱ्याची नावं घेतील का या झाला तसं झाला हृदयी प्रभाकर फुलता बाय तू बोल हृदयी प्रसाद यो मेला फुललेलो तुझा काय आपण नाही गाणं असं लिरिक्स कसं चेंज करणार आपण गाणं ऑलरेडी रेकॉर्डेड आहे की नाही मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही इकडे काय ते म्हणजे हा गाणं नको आपण ना गाणं बदलूया ते मर्डर मधलं हे काय भिगे ओट तेरे माझे नाच आहे का नाचा भिगे ओट तेरे भिगे ओट तेरे स्वतःचे वट बघला भेगाळलेले दोन ट्रक डांबर लागतं भेगा बुजवू म्हणतो काय आहे मी इम्रान हाशमीचा मोठा फॅन आहे का नाही ऑफिस मध्ये मला सगळं इम्रान हाशमी म्हणतात ऑफिस आहे मामा नाही नाही ऑफिस आहे काय मी कातील आहे ना म्हणून कातील जाऊ दे कातील 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 काय ऑफिस मध्ये मला कातील म्हणतात नको ना हे ऑफिस आहे का लग्न कार्य आहे कुठे तुम्ही काहीतरी हा मी टीच तुम्ही डू काय नाही सोप्या स्टेप आहेत आपण हृदयी वसंत फुलताना वरच डान्स मी स्टेप दाखवू तुम्हाला मला फॉलो करायचं नक्की प्ले आलाय लक्षात आलाय लक्षात नक्की मी प्ले करतो तुम्ही कर ओके वन टू थ्री फोर वन टू ओके प्ले करतोय मी नीट कर हा नीट कर हा प्ले स्टॉप स्टॉप काय पोरा तिथे जाऊन म्हणजे काय करताय यांनी म्हणजे बोड खासला ना म्हणजे डान्स झाला असं वाटतं यांना बुडाच्या खाली दोन पाय दिले हलवा हे करा ना काय हे कुठला डान्स आहे हेच बघितलं ऐका तुम्ही दाखवलेलं मी करणार होतो पण गाणं चालू झालं ना तसं मला माझ्या वेगळ्या स्टेप्स आम्ही कसं मुलांकडचे आहोत ना आमचं काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे काय वेगळं दाखवलं पाहिजे मुलांकडचं पण वाटेल तसं नाचा आम्ही बैल आहो का नाही मुलीकडचं असून सुद्धा आम्ही बघा यांच्या स्टेपवर प्रामाणिकपणे नाचलेलं का नाही काय प्रामाणिकपणे स्टेप केलं तुम्ही काही मी दाखवलेलं केलेलं नाहीये तुम्ही मामा नाही तर काय सरानू आय फॉलो यू हे एकदम हे वेगळेच नाचू लागले हे
नेहमीची सवय आहे ना. आणि मुलात कसं म्हणजे बायकोला घेऊन नाचण्यात आपल्याला कल्चर नाही आहे ना. आपला कसा वारतेमध्ये पावशेर लावायची तो नाचायचा मग मन मोकले पण दारू ढसून बरोबर बोलला. म्हणजे कसं आहे जे संगीत बिंगीत आहे ना ते पंजाबी लोकांचं. पंजाबी लोक आपली लावणी नाचत आपण कशाला संगीत डान्स करायचा ठरलं तर कशा मोळती घालताय तुम्ही. नाही पण नाचू गया ना कशा बोलता. अरे डान्स मला एक मिनिट आता गप्प बसायचं मला फॉलो करा तिकडे जा दोघांनी. पण भी काय म्हणतो काही म्हणू नका भीके ओटते तेव्हा मजा आली. तुम्ही घरी चला तुमका दाखवत मी कातील आहे ना म्हणून नाही आहे समारंभ आहे तुम्हाला भीके ओटकेवर डान्स करायचा. आपण करू आपण चांगला करू चला. हृदय वसंत पुलतानावरच आपला डान्स होणार तिकडे जा लांब जा लांब जा. सरानु यू टीच आय डू. अरे थांबवा यार हिला कोणीतरी प्ले या इथे काय तुम्ही पडला तिकडे. अरे थांबा थांबा. अरे अरे थांबा मामा ताड झाला. मामा मामा ओ ओ मुलाचे मामा या इथे या इथे. काय काय झालं बरे आहात ना. मामा काय झालं काय झालं काय होतय भाऊजींनू असा आई तर काय झाला असा वळू बसला ना माझ्या माझा 9 नंबरचा मनका ना किडनीत घुसला. नको काहीतरी सोप्पा बस सोप्पा हातमध्ये घ्या जरा बस थांब एक मिनिट एक ओ तुम्ही या इथे पुढे. मी पुढे इथे पुढे वने तू लोड आहे लीड आहे तुम्हाला सांगितलं मागे उभं राहायला नाही राहता. आणि आम्ही काय करू इथे या या इथे त्यांच्या मागे या. सर तुम्ही त्यांच्या मागे जा. मी मागे जायचा. वहिनी मागे आहे. वहिनी चिमटा काढू नका. ओ मामा डोंट फ्लर्ट. चला चला आता एक काम करायचं काही करायचं नाही असं 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 गोल गोल फिरायचं. गाणं गायला गाणं मी लावतो. काय करायचंय गोल फिरायचंय. रेडी कळलं काय रेडी काय करायचंय तुमच्या तुम्ही काय एकदम कातील परफॉर्मन्स. खूप मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. वने तुझा बेभान अभिनय पण त्याची झलक पण बघायला मिळाली. प्लीज सांभाळ स्वतःला काळजी घे. मस्त परफॉर्म केलं चौघांनी पण. आणि तुमची गाण्यांची विशेष आहे आवड प्लॅटॉनिक. प्लेलिस्ट बनवायला एक हरकत नाही प्लॅटॉनिक नावाची. खूपच मजा आली. एकतर तुमचे कपडे मला फार आवडलेत. गोल्डन टी शर्ट फारच धमाल दिसतोय तुम्हाला. राऊत तुझी हेअरस्टाईल मला खूप आवडली. आणि तुझा परफॉर्मन्स सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप छान होते. फार मजा आली. मस्त खरंच खूप छान नाचला. थँक्यू गाईज. मंडळी विनोदाची ही मधुर मैफिल आज इथेच थांबवतो आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.